नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बातचीत करणार आहोत अतुल वांदिले, जे की सरचिटणीस आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र राज्य, याचे ते सरचिटणीस आहे. आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नुकत्याच या लोकसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत आणि आता विधानसभेची चाहूल जी आहे महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे. येणाऱ्या काही दिवसातच आचारसंहिता लागेल आणि विधानसभाच्या निवडणुका या लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत अतुल वांदिले यांच्या सोबत. खूप खूप स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये आपला. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण राजकारणात आहात काही वर्षापासून, समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही आपण करता, आपल्या म्हणजे आपल्याला लोक ओळखतात मोठ्या प्रमाणात आणि ज्याप्रमाणे आपलं समाजकारण आहे तीच आपली ओळख आहे. आता तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा त्याच्यात देखील आपण स्वतः नेतृत्व करणार आहात. पहिला प्रश्न हा आहे की आता येणाऱ्या अवघ्या काही महिन्यात ज्या विधानसभांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये आपली काय नेमकी भूमिका असणार आहे? सर्वप्रथम तर उमेदवारी जर समजा माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला जर मिळाली तर मी तत्पर आहे कार्य करण्यासाठी आणि काम करण्यासाठी. विशेष महाविकास आघाडी ही युतीत महाराष्ट्रात सरकार म्हणजे सत्तेत आम्ही युतीत लढणार आहोत, म्हणजे पूर्ण तिन्ही पक्ष एकत्रित करून असं आमच्या पक्षाचं एकंदर असं झालेलं आहे, वरचं नियोजन झालेलं आहे. आता महाविकास आघाडीकडून जर उदाहरणार्थ माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला जर समजा उमेदवारी मिळाली तर मी त्या उमेदवारीचं स्वागत करणार आहे. आणि राहिलं माझं कार्य, माझं कार्य गेल्या 20 वर्षापासून मी समाज कार्य मोठ्या प्रमाणात करत आहो, म्हणजे माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये 80% समाजकार्य तर 20% राजकारण दिसून पडतात. आणि कंटिन्यू सतत लोकांच्या जनतेच्या आम्ही सेवेत राहतो. जो कोणी व्यक्ती आमच्याकडे रडत आला तर आम्ही त्याला हसत कसं पाठवायचं आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. तर माझ्या मला जर माझ्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पार्टीने जर मला जबाबदारी जर दिली, जर मला त्यांनी म्हटलं की उमेदवारी तुम्हाला द्यायची आहे तुम्ही लढासाठी तयार आहे का, तर मी त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर देईन का मी पूर्णपणे तयार आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे आणि अनेक लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तर उमेदवारी घेण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच, आपण बघतोय की मागील 8 ते 10 महिन्यापासून हिंगणघाट मध्ये जो मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे तो संपूर्ण राज्यात गाजला, आपण बघितलं अधिवेशनात पण बघितलं आपण की तो मुद्दा गाजला होता आणि यावरती आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? मेडिकल कॉलेज बद्दल जर बोलायला गेलं तर तो विशेष असा आहे की हा जो तुम्ही म्हणतात की मुद्दा गाजला, जर आमच्या इच्छे जर माननीय महोदय आमदार साहेब जर आमदार साहेबांनी जर ह्या मेडिकल मुद्द्यावर जर पहिलेच तोडगा काढला असता किंवा उदाहरणार्थ त्यांची मनातून इच्छा असते का बा इथं या भागात आपल्याला इथं मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, तर हा विशेष आला नसता उदाहरणार्थ. पण मेडिकल कॉलेजसाठी मेडिकल समितीच्या माध्यमातून आम्हाला 208 दिवस आंदोलन करावं लागलं आणि 208 दिवस आंदोलन केल्यानंतर मुंबईमध्ये विधान भवनामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी हा मुद्दा 4 ते 5-10 रेटून धरला आणि सत्तेदारांवर एवढं प्रेशर तयार केलं का त्यांना भाग पाडलं घोषणा देण्यासाठी का बा घोषित करा मेडिकल कॉलेज. हे परिस्थिती जी आज केलेली आहे हे सत्तेदारी लोकांनी केली आहे, याच्यात खूप मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. पण हिंगणघाटातली जी जनता आहे त्यांची एकच अपेक्षा आहे का आमच्या हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. पण याच्यात हिंगणघाटातल्या शहरातल्या जनतेची दिशाभूल कुठेतरी माननीय आमदार साहेब करत आहे असं चित्र एकंदर आमच्या ते सर्व लक्षात येत आहे. कारण की वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागत आहे, मागणी लावत आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येत आहे, हिंगणघाट शहरातले सामाजिक लोक सुद्धा एकत्रित येत आहे, मोठ्या प्रमाणात पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे, विद्यार्थी वर्ग सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे, माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेली आहे. हे एवढं आंदोलन वगैरे आम्हाला करावं का लागत आहे हा याचा प्रश्नाचं उत्तर आम्ही आमदार साहेबांना विचारायला पाहिजे की आमदार साहेबांची इच्छा अशी आहे की बा इथं मेडिकल कॉलेज झालं नाही पाहिजे असं आम्हाला एकंदर असं वाटत आहे. तर आमदार साहेबांनी जर याचा तोडगा जर पहिले काढला असता, जर त्यांनी जर आपला पुढाकार जर दाखवला असता मेडिकल कॉलेजसाठी, तर हे सर्व पार्श्वभूमी हे जे वातावरण जे तापलेलं होतं मेडिकल कॉलेज बद्दल हे झालं नसतं. नक्कीच, ज्याप्रमाणे आपण मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहे तर तुमच्यावरती जे विद्यमान आमदार आहेत समीर कुणावार यांनी आरोप केले आहे की हे कॉलेज जे आंदोलन नाही तर हे राजकारण जे आहे तुमच्याकडनं करण्यात येत आहे. आता एक बघा, राजकारण कोण करत आहे ते पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. आम्ही जनतेची मागणी आहे की मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्ये झालं पाहिजे, हे आमदार साहेबांना
समजायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. मेडिकल कॉलेज जर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे झालं तर अनेक गोरगरीब जनतेना सर्वसामान्य माणसांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा भेटणार हा पहिला विषय. आता आमदार साहेबांची इच्छा अशी नाही आहे का शहरातच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. त्यांची इच्छा अशी आहे का शहरापासून 15-20 किलोमीटर 14-15 किलोमीटर दूर आणि खाजगी जागेवर झालं पाहिजे. त्याचा विरोध आम्ही केला. त्याचा विरोध आम्ही याच्यासाठी केला का तुम्ही मुठभर उद्योगपत्यांना तुम्ही त्याचा फायदा जर करून दिला तर सामान्य माणसाला त्याचा फायदा काय. अरे तुम्ही खाजगी जागेवर जर मेडिकल कॉलेज बनवलं उदाहरणार्थ जसं मल्ल कॉन्ट्रॅक्शन यांची हे ते नागपूरचेच कॉन्ट्रॅक्टर आहे मल्ल कॉन्ट्रॅक्शन त्याची खाजगी जागा आहे 183 एकर त्याच्यातून ते 40 एकर जागा दान देत आहे. मार्च महिन्यात ते जागा विकत घेत आहे. एप्रिल मे मध्ये त्याचा फेरफार होत आहे आणि 2 महिने अगोदर त्याचं प्रस्ताव पाठवल्या जाते कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून की हे जागा दान देण्यासाठी तयार आहे इथं प्रस्तावित मेडिकल कॉलेज बनवण्यात यावं म्हणून. तर मला एक सांगा तुम्ही जर तिथं मेडिकल कॉलेज जर समजा खाजगी जागेवर बनवलं जर आमच्या सामान्य माणसाला जर आज चायची टपरी लावायचं जर काम पडलं तर तो चायची टपरी उदाहरणार्थ तिथं लावू शकणार का खाजगी जागेवर. खाजगी जागेवर चायची टपरी लावू शकणार नाही. जर उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे जर मेडिकल कॉलेज जर झालं तर हे शासकीय जागा आहे आणि शासकीय जागेवर जर झालं तर सर्वसामान्य जनतेला त्या भागातल्या लोकांना फायदा आहे. त्या भागातल्या जमिनीची व्हॅल्यू वाढणार अनेक हजारो लोकांना तिथे रोजगार भेटणार म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी करत आहोत. आणि आमदार साहेब मोदी म्हणतात की आम्ही राजकारण करत आहोत. राजकारण कोण करत आहे पहिलं त्यांनी ते पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. आता उदाहरणार्थ उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे सांस्कृतिक भवनसाठी जागाती रिझर्वेशन करण्यात आली. आता तुम्हीच आम्हाला सर्वात प्रथम हा मुद्दा म्हटला की मेडिकल कॉलेजच्या नावाने वातावरण खूप तापलेलं आहे आणि हा मुद्दा खूपच गाजलेला आहे महाराष्ट्रामध्ये. तर मला एक सांगा एवढा महाराष्ट्रात हा मुद्दा गाजला अनेक लोक 208 दिवसापासून आंदोलन करत आहे अनेक लोक उपोषणावर बसले. आता आमच्या महिला संघर्ष समितीच्या माध्यमातून अन्न त्याग आंदोलनासाठी बसल्या आणखी दुसऱ्यांदा आंदोलनासाठी बसल्या. एवढं सारं गोष्टी होत असताना सुद्धा सांस्कृतिक भवनसाठी त्या जागेचा 24-1-2024 ठराव घेण्यात येते आणि आमदार साहेबांनी आता 15-7-2024 म्हणजे आता या 15 तारखेला या 15 तारखेला एक पहिल्याच दिवशी मोजी टाकल्या जाते त्याच दिवशी पैसे भरले जाते आणि शासनाचा दुरुपयोग करून प्रशासकीय अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून त्या जागेची मोजणी करून एकाच दिवशी त्याचा फेरफार एकाच दिवशी त्याची मोजणी होते कोपरत बनते आणि त्याचा प्रस्ताव कलेक्टरला पाठवला जाते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाते. हे दुरुपयोग कोण करत आहे राजकारण कोण करत आहे. माननीय आमदार साहेबांना जे काही करत आहे हे सर्व जनतेच्या लक्षात येत आहे का राजकारण कोण करत आहे. जर साहेब तुम्हाला खरंच मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्ये जर बनवायचं आहे तर तुम्ही हा ड्रामा बंद करायला पाहिजे ना. सांस्कृतिक भवनच्या नावाने तुम्ही जे रिझर्वेशन जमीन रिझर्वेशन करून राहिलेली आहे ती जमीन तुम्ही मागणी करत आहे एका दिवशी. आज तुम्ही जर एखादी जमिनीची मोजणी टाका जर तुम्ही मोजणी जर एखाद्या जमिनीची जर साधारण सामान्य माणसांनी म्हणा की शेतकऱ्यांना म्हणा की जर मोजणी टाकली तर 6-6 महिने मोजणी होत नाही. आणि माननीय आमदार साहेब आदेश काढते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने का आज मोजणी टाका आजच मोजणी करा आजच कोपरत करा आजच पैसे भरा आणि आजच ठराव घेऊन कलेक्टर ऑफिसला पाठवा. हा दुरुपयोग नाही का प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. हा दुरुपयोग नाही आहे म्हणजे राजकारण कोण करत आहे. माननीय आमदार साहेब राजकारण तुम्ही करत आहे. राजकारण आम्ही नाही करत आहोत. आम्ही तर जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरत आहोत जनतेच्या हितासाठी आम्ही कामं करत आहोत. पण याच्यात उलटे आरोप आमच्यावर केले जात आहे की मेडिकल समितीच्या पाठीमागे काही राजकीय लोक आहे आणि राजकीय लोक राजकारण करत आहेत. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलेलं त्यांची जी मुलाखत झाली की आम्ही राजकारण करत आहोत. पहिलं तुम्ही समजा तुम्ही राजकारण करत आहे तुम्ही काही मोजके लोकांना घरी बोलवता घरी बोलून त्यांना सांगता की तुम्ही मिटिंगा घ्या लोकांना सांगा की इथं जागा नाही आहे. अरे जागा नाही आहे तुम्ही असं जे तुम्ही अपप्रचार तुम्ही जो पसरवताय. आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब आणि माननीय मोदी आमदार साहेबांच्या समोर आम्ही बसलो. गावातले सर्व ज्येष्ठ पत्रकार होते गावातले प्रतिष्ठित लोक होते सर्व पक्षातले लोक होते शिवसेना काँग्रेस पासून सर्व पक्षाचे नेते होते. तिथं माननीय आमदार साहेब त्या मीटिंग मध्ये होते. त्या मीटिंग मध्ये ज्या टायमात आम्ही दाखवलं कलेक्टर साहेबांना विचारलं का तुम्हाला मेडिकल कॉलेज साठी जागा किती लागते तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं 20 एकर मध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बनते. आज जिथं हॉस्पिटल आहे तिथंच आमच्यापाशी 21 एकर जागा आहे. चाहे तर तिथंच हॉस्पिटल आणि तिथंच मेडिकल कॉलेज बनू शकते. त्याच्या बाजूलाच ते रोडच्या क्रॉस केलं तर ते लोक हे लोक म्हणतात की 9 एकर जागा आहे तिथं आम्ही 17 एकरची जागा तुम्हाला सलंग पट्टा काढून देतो. छोटे मोठे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन काढावं लागते. पण
विशेष कसा आहे, मनात इच्छा पाहिजे ना तिथं बनवण्याची मेडिकल कॉलेज, मानसिकता पाहिजे ना मेडिकल कॉलेज बनवण्याची, त्यांनी हे प्रेस्टिज बनवलेला आहे माननीय आमदार साहेबांनी, हा विषय आपला प्रेस्टिज बनवलेला आहे, मी तिथं मेडिकल कॉलेज बनवू देणार नाही, कुठं हिंगणघाटला मेडिकल कॉलेज बनवून दूरच बाहेरच माननीय शासकीय जागेवर बनवा आमदार आमदार साहेब, आम्ही तुमचं स्वागत करतो, आणि या मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला कुठंही राजकारण करायचं नाही आहे, आमचं एकच हित आहे समोरच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पिढीसाठी का ह्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जनतेला फायदा झाला पाहिजे, आम्हाला फायदा झाला पाहिजे, तुम्हाला फायदा झाला पाहिजे, सर्वांना फायदा झाला पाहिजे, म्हणून आम्ही कधीही तुमच्यासोबत बसून या मेडिकल कॉलेजसाठी माननीय आमदार साहेबांसोबत बसून आम्ही सहकार्य करायला तयार आहो, फक्त माननीय आमदार साहेबांनी याच्यात राजकारण करू नका आणि काही मूडभर काही मोजके लोक घरी बोलून त्यांना भडकू नका की तुम्ही अपप्रचार करा का तिथं जागा नाही आहे, जागा आहे, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे जागा आहे, आम्ही आज भी म्हणत आहोत उद्या भी म्हणत आहोत आणि आमच्या सोबत कोणीही बसायला याव, कोणी आम्हाला मागाव डॉक्युमेंट मागाव नकाशा मागाव की जागा कुठे आहेत, आम्ही जागा त्यांना दाखवण्यासाठी तयार आहे, पण याच्या पाठीमागे एकच विषय होऊन राहिलेला आहे, आणखी वारंवार तुम्हाला सांगत आहोत त्यांनी आपला प्रेस्टिज बनवलाय का, मी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे मेडिकल कॉलेज नाही झालं पाहिजे असं काही मोजक्या नेत्यांचं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं असं काही मत असू शकते की त्यांचं मत असू शकते, हे थोडस जर प्रेस्टिज इश्यू जर बाजूला केला तर मेडिकल कॉलेज तिथंच बनू शकते हे मला 100% खात्री ना माहिती आहे। बरोबर, आता विधानसभेच्या निवडणुकापूर्वी आपण काही महिन्यांपूर्वीच जो आहे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये रॅली काढली होती एक, तर त्याचा कितपत तुम्हाला जो फायदा जो आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये होईल असं वाटत आहे? परिवर्तन यात्रा मी काढली, परिवर्तन यात्रेमध्ये 288 गावामध्ये मी गेलो, याच्या अगोदर मी माननीय मला असं वाटत होतं की बा ग्रामीण भागाचा संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास झालेला आहे मला असं वाटत होतं, पण जेव्हा मी रॅली काढली परिवर्तन यात्रा काढली, परिवर्तन यात्रेमध्ये माझ्या संघ 100 लोक होते, मी 30 दिवस घरी नाही गेलो, 30 दिवस मी ग्रामीण मधी जनतेमध्ये तिथंच जिथं माझी लोकांनी व्यवस्था केली, कधी माझी व्यवस्था ग्रामपंचायतच्या ऑफिसले केली, कधी माझी व्यवस्था मंदिर मध्ये केली, कधी माझी व्यवस्था शेड मध्ये केली, कधी माझी व्यवस्था ओपन शेड मध्ये केली, आम्ही तिथंच झोपलो तिथंच जेवण केलं तिथंच राहिलो, पण लोकांमध्ये राहिल्यानंतर ज्या गावातल्या समस्या पाहिल्या तर आमच्या भागामध्ये इतक्या वाईट परिस्थिती बनलेली आहे ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये की एकीकडं सत्तेधारी लोक म्हणतात की आम्ही खूप विकास केला, खूप कार्य केले, खूप कामं केले, पण रिअल फॅक्ट जे आहे जेव्हा मी परिवर्तन यात्रा काढली तर ओरिजिनल चित्र जे माझ्या लक्षात आलं, अनेक गावामध्ये असे काही गावं आहे का त्या गावात नाल्या नाही आहे पाणी जाण्यासाठी, सांडपाणी जाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही आहे, अनेक गावामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही आहे, अनेक गावातला संपर्क पुलं तुटलेले आहे त्या साईड मध्ये जाता येत नाही, एक तर गाव असं होतं त्या गावामध्ये महागाव म्हणून आहे त्या गावामध्ये मला कंबर कंबर पाण्यातून नदीतून जावं लागलं त्या गावामध्ये, त्या पुलाची व्यवस्था नाही त्या गावामध्ये, असे अनेक समस्या अनेक प्रश्न मला आढळून आले, तेव्हा मला असं वाटलं की आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात एकाही जिल्हा परिषदच्या कोणत्याच गावातला विकास केलेला नाही आहे, आज जे माननीय आमदार साहेबांनी गाव दत्तक घेतलं आहे भोसा गाव दत्तक घेतलेलं आहे, मला असं वाटलं का आमदार साहेबांनी ते गाव दत्तक घेतलं तर खूप डेव्हलपमेंट असेल, डिजिटल बनवलेलं असेल, तर ती गाव आपण परिवर्तन यात्रा आमची 288 गावात होती, प्रत्येक गावात असं आम्हाला जायचं होतं तर आम्ही जाऊन बघितलं, त्याही गावाची परिस्थिती पाहिली तर खूप विचित्र परिस्थिती होती, ज्याला रोड नाही, नाल्या बरोबर नाही, व्यवस्था बरोबर नाही, तर आजची परिस्थिती जर बघितली मला रोज 8 ते 10 गावातून लोकांचे फोन येतात ग्रामीण भागातून की आमच्या भागात रस्ते नाही आहे, आमच्या भागामध्ये नाल्या नाही आहे, आमच्या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कितीतरी पाण्याच्या टाक्या अजीर्ण झालेल्या पडाल झालेल्या आहे, कोणत्या कोणत्या पाण्याच्या टाक्या बनलेल्या तिथं सांडपाणी पूर्ण जमा होते, म्हणजे एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती आमच्या विधानसभा क्षेत्राची झालेली आहे, आणि तरी हे लोक रेटून खोटं बोलतात की आम्ही विकास केलेला आहे, कोणता विकास केलेला आहे मला ते काही कळत नाही आहे, ते म्हणतात ना खोटं बोला पण रेटून बोला का ते रेटू बोलू बोलू खरं वाटलं पाहिजे, अशासारखी भूमिका मला या सत्तेधारी लोकांची दिसत आहे। ज्याप्रमाणे आताच आपण सांगितलं की विकास केलाय असं जे चित्र दाखवलं गेलेलं आहे, पण तुम्ही जी रॅली काढली यात्रा काढली त्यानंतर तुम्हाला खरं चित्र समोर आलं आहे, आणि आपण बघतोय की जे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांना कार्यसम्राट ही पदवी मिळाली आहे, आणि
अशा प्रकारे कार्य सम्राट असताना त्यांनी अशी कुठली कामं केलेली आहे की ज्यामुळे असं वाटतंय की लोकांनी त्यांना कार्य सम्राट म्हटलं पाहिजे? काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया काय? आता पहिला विषय असा आहे की कार्य सम्राट हे नाव त्यांनी स्वयंघोषित त्याचं नाव आहे कार्य सम्राट. मला असं वाटत नाही की जनतेनं हे नाव त्यांना कार्य सम्राट म्हणून दिलं असेल. तुम्हाला आठवत असेल, लक्षात असेल, तुमचा अभ्यास आहेच तेवढा, कार्य सम्राट हे पदवी अशोका सम्राटला होती. अशोका सम्राटचं कार्य इतिहासामध्ये खूप मोठं होतं आणि ते हुकुमात ते पदवी तुम्ही जर कार्य सम्राट म्हणून तुम्ही आपल्या नावाला जर घेत आहे तर तुमचं तसं कार्य पाहिजे, त्या सम्राटला शोभणारं असं कार्य पाहिजे. या विधानसभा क्षेत्रातला कोणत्याही जिल्हा परिषदचा एक तरी गाव दाखव तुमचं डेव्हलपमेंट केलेलं, एक तरी गाव दाखव का तिथं समस्या नाही आहे डेव्हलप केलेलं. या हिंगणघाट शहरातला एक तरी वार्ड दाखव का तुम्ही डेव्हलपमेंट केलेला आहे. आता मी 2 दिवसा अगोदर काजळसळा या गावातून लोकांचा मला फोन आला, त्या काजळसळ्यामध्ये एक डीपी आहे, तिचे पूर्ण तार असे उघडे तार, त्या डीपीला करंट लागून तो 10 वर्षाचा मुलाला करंट लागला, त्याला जावं लागलं. त्यांनी त्या तिच्या काजळसळ्यातल्या लोकांनी माननीय आमदार साहेबांनाही फोन केले आणि कार्यकारी अभियंत्यांनाही फोन केले, कोणीच लक्ष दिलेलं नाही. त्या गावामध्ये आम्ही गेलो काजळसळा, त्या गावामध्ये उपकेंद्र आहे, आपलं आरोग्य केंद्र आहे, त्या आरोग्य केंद्राला टाला मारून तिथे एकही डॉक्टर नाही, एकही नर्स नाही, तिथे आम्हाला जाऊन आंदोलन करावं लागलं. आज त्या गावामध्ये तुम्ही कोणत्याही सर्कलमध्ये फिरा, कांढरी सर्कलला जा, माणगाव सर्कलला तुम्ही जा, सिंधी रेल्वेला तुम्ही जा, दहिगावला जा, हमदापूर जा, कोरा जा, गिरड जा, कोणत्याही वणनेर सर्कलला जा, पवना सर्कलला जा, वाघोली सर्कलला जा, कोणत्याही सर्कलने तुम्ही फिरा, तिथं अनेक लोकांचे कामं झालेली नाही आहे, अनेक गावाशी लोकांचा संपर्क तुटलेला आहे, अनेक गावात रस्ते नाही आहे, अनेक गावात नाल्याची व्यवस्था नाही आहे, अनेक गावात पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे. आणि हे लोक म्हणतात स्वतःला कार्य सम्राट आहे, हे पदवी नाही शोभा देत. कार्य सम्राट म्हणजे कोण सम्राट? जो अशोका सम्राटांचा घोडे आणि रथ त्याच्या चारही दिशांना फिरत होता, तर त्यांच्या घोडे आणि रथांना कोणी थांबू शकत नव्हतं, ते कार्य सम्राट, ते सम्राट होते. या सम्राट हे जे आपली स्वतःला जे पदवी लावून घेतली आहे सम्राटांची, यांचा एकतरी विकास आहे का विधानसभा क्षेत्रामध्ये? एका तरी वार्डात तरी विकास आहे का? एका ग्रामीण भागात तरी विकास आहे का? कोणत्या भागात आहे? किती केली आहे रोजगाराची? रोजगाराचं तो विषय सोडा. हिंगणघाट मध्ये ऐतिहासिक मिल होते, एक मोठा मिल आणि एक डागा मिल, 125 वर्षाच्या पूर्वीचे मिल, ब्रिटिश कालीन मिल होते, इंग्रजा काळातले मिल होते, ते मिल सुद्धा या 10 वर्षामध्ये दोन्ही मिल बंद पडले आणि अनेक युवक लोक रोजगार भेटत होता, आज बेरोजगार झालेले आहे. त्याच्याकडे तुम्ही सम्राटांनी लक्ष का नाही दिलं? कार्य सम्राटांनी, कार्य सम्राट जर तुम्हाला जी पदवी भेटलेली आहे, हे दोन्ही मिल तुम्ही बंदच नव्हते पडू द्यायला पाहिजे, या तुम्ही याच्यात तुम्ही चालू करून द्यायला पाहिजे नव्हते, अनेक मुलांना रोजगार द्यायला पाहिजे नव्हता. पण काही नाही आहे, हे सर्व बीजेपीच्या नेत्यांची एक वर्तूनच पॉलिसी आहे. वरचेच नेते खोटे बोलतात, जसं आता 400 पार 400 बार म्हणजे त्यांनीच भविष्य पाहिलं होतं, 400 पार हे खोटे बोलले, पूर्ण जनतेनं पाहिलं, जनतेनं त्यांना दिला कॉल बरोबर मताचा, किती सीटा आल्या का आल्या सर्व जनतेसमोरच आहे. हे वरतूनच प्रथा आहे, तर खालच्या नेत्यापर्यंत प्रथा आहे. खोटं बोला, रेटून खोटं बोला, आणखी रेटून खोटं बोला. जसं माननीय देशाच्या पंतप्रधान साहेबांनी म्हटलं होतं का, प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईल आणि नंतर त्यांच्या इंटरव्ह्यू, तुमच्यासारखे पत्रकार लोक इंटरव्ह्यू घेते तर ते सांगते का जुमला आहे, बोल दिया जुमला आहे. म्हणजे हे वरतूनच एक त्यांची पॉलिसी बनलेली आहे, खोटं बोला पण रेटून बोला, ते पॉलिसी झालेली आहे. तसेच माननीय महोदय आमचे माननीय आमदार साहेब खोटं बोलायचं काम करतात, काही लोकांना थोडं खरं वाटते, काही दिवसानंतर त्या लोकांना कळतेत की माननीय आमदार साहेब खोटे बोलले होते. नक्कीच आपण बघतोय की आता राज्यामध्ये 2 नवीन योजना आणलेल्या आहे, एक लाडकी बहीण योजना आणि लाडकी भाऊ योजना, तर याचा किती परिणाम येणार आहे विधानसभेच्या वेळेस दिसेल? नाही, लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही तिचं स्वागत करतो. आम्ही तर म्हणतो आमच्या माता भगिनींना महिलांना आर्थिक सहकार्य झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही 1% त्याचा विरोध करणार नाही. पण आमचा एक सुझाव असा आहे की तुम्ही जे योजना जी राबवलेली आहे, हे योजना तुम्ही 5 वर्ष का नाही राबवली? आता 1 महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहिता लागल्यानंतर 3 महिन्यानंतर निवडणुका होणार आहे विधानसभेच्या, त्यानंतर तुमची सत्ता बसते नाही बसत हे तुम्ही थोडी भविष्य पाहिलेलं आहे. तर मग हे तुम्ही योजना फक्त 1 ने 1.5 महिन्यासाठी कशाला आणली? आमच्या माता भगिनींना लाडकी बहिणीची जी योजना होती, हे तुम्ही तुमच्या
तुमची सत्ता होती केंद्राची, तुमची सत्ता होती राज्याची, तुमची सत्ता होती, तर तुम्ही 5 वर्ष ही योजना राबवायला पाहिजे होती, आम्ही लोकांना स्वागत केलं असतं. आणखी माझा एक असा सुझाव आहे की जर जशी लाडकी बहीण म्हणून तुम्ही 1500 रुपये फक्त आमच्या बहिणींना देऊन राहिले तर आमच्या बहिणींना पैसे देऊन दिल्यानं काही होणार नाही आहे. तुम्ही आमच्या माता भगिनींना रोजगार द्या. जर तुम्ही आमच्या माता भगिनींना जर रोजगार उपलब्ध करून जर दिला तर तिचं घरदार चालवणार, ते तुमचं नाव घेणार आहे. पण तुम्ही निवडणुका समोर बघून, विधानसभेची निवडणुका समोर बघून, तुम्ही आता ते 1 महिन्यासाठी योजना जर राबवत असाल तर ह्या आमच्या माता भगिनीची दिशाभूल आहे. हे तुम्ही दिशाभूल आहे. आमच्या माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही 5 वर्ष जर ही योजना राबवली असती तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं, आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या. जर उदाहरणामध्ये तुम्ही आमच्या माता भगिनीला रोजगार दिला असता तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं, तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या. पण तुमची जी पार्श्वभूमी आहे आमच्या लक्षात येत आहे, जनतेच्या बी सुद्धा लक्षात येत आहे की लाडकी बहीण या नावानं तुम्ही आमच्या माता भगिनीची दिशाभूल करू नका आणि आमच्या माता भगिनीची फसवणूक करू नका. हे माझी विनंती आहे. आपण बघतोय की हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामधील येणाऱ्या काही नगरपालिकांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या अजूनपर्यंत झाल्या नाही आणि गेल्या 21 पासून प्रशासकाची जी नेमणूक आहे आणि त्यात होणाऱ्या विकास कामांची बदल याच्यावर आपलं काय मत आहे? ज्याप्रमाणे आता आपण परिस्थिती सांगितली पण तरी प्रतिक्रिया काय आपली? आता निवडणुका जसा आता नगरपालिका उदाहरणार्थ जिल्हा परिषद महानगरपालिका ह्या ज्या निवडणुका 3 वर्ष लोटून गेले, म्हणजे आता 1 वर्ष जर आणखी लोटवला तर त्यांची पूर्ण 5 वर्षाची कालावधी पूर्ण संपून जाते. आता हे न झाल्यामुळे तुम्ही मला सांगा याचा फटका कोणाला बसत आहे? सर्वसामान्य जनतेला किती मोठ्या प्रमाणात बसत आहे. आता केंद्रात तुमची सरकार, राज्यात तुमची सरकार, तुम्ही का निवडणुका लावल्या नाही? आज यांची याच्या पाठीमागे खूप मोठी स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी आहे. हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करून कामं करणे, त्याचे बिल पास करणे आणि त्याच्यानंतर जसं आता आमच्या भागामध्ये अमृत योजनेच्या अंतर्गत काही कामं चालू आहे, मल निसारण आणि अमृत योजनेच्या माध्यमातून कमीत कमी जवळपास 150 करोड रुपयाचे कामं होते. आज 8 वर्ष पूर्ण झाले ते कामं चालू आहे पण आतापर्यंत एकही काम पूर्ण झालेलं नाही, एकही काम पूर्ण झालेलं नाही, मल निसारणचे नाही आणि अमृत योजनेच्या अंतर्गतच नाही. आमच्या हिंगणघाट शहरामध्ये 11 टाक्या भरून ठेवलेल्या आहेत. 11 टाक्यापैकी 1 टाकी आतापर्यंत चालू केल्या गेलेली नाही आहे. म्हणजे याचा मतलब तुम्हाला एक लक्षात येतं आम्हाला का, या सर्व बाबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि हे लोक भ्रष्टाचार करत आहे हे लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा हे कळून राहिलेलं आहे. म्हणून याचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये समोर सत्ता परिवर्तन होणार आहे हे 100% आहे. कारण का जनतेनं आपल्या मनात घेतलेलं आहे, त्यांचा सुद्धा आम्ही हिसाब घेऊ, ऑडिट करू आणि सर्व आम्ही समोरच्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या सत्तेमध्ये आम्ही ह्या सुद्धा जॉब त्यांना विचारणार आहे. नक्कीच. आपण आताच सत्ता पलटची भविष्यवाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागून विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. आपण पण उमेदवार असणार आहात या विधानसभेसाठी, तर काय एक आपला अजेंडा असणार आहे काय सांगाल? कसं असणार आहे तुमचं विधानसभा क्षेत्र, तुमच्या स्वप्नातलं विधानसभा क्षेत्र? विधानसभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर मी संधीचं सोनं करील. मी सर्वात प्रथम पहिलं तर बेरोजगार युवकांना, शिक्षित बेरोजगार युवक आहे, अनेक युवक आहे, त्यांना रोजगार आमच्या इथं उपलब्ध नाही दिलेला एवढ्या दिवसामध्ये. आज 10 वर्ष माननीय विधायक साहेब राहिले पण 10 वर्षात ज्या पद्धतीने रोजगार द्यायला पाहिजे होता युवकांना, आज आमचे शिक्षित मुलं पान टपरीवर टाइमपास करत आहे. कोणी चाय टपरी लावत आहे, कोणी पानठेला लावत आहे, कुठं खाली पिली बसलेले आहे, कोणी आपला वेळ काढून राहिलेला आहे, कारण की त्यांना रोजगार नाही आहे. मी सर्वात प्रथम तर पहिलं रोजगाराकडे लक्ष देईन, त्यानंतर आमच्या माता भगिनींना रोजगार मिळायला पाहिजे. अनेक गरीब कुटुंब आहे, आज त्यांची परिस्थिती मोठी बिकट परिस्थिती आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज बघा 50 रुपये लिटरचं पेट्रोल 110 रुपये लिटर झालेलं आहे. आज सर्वात मोठा गंभीर प्रश्न वीज बिलाचा आहे. जे वीज आपण जे घरी लागते आपल्याला, ते युनिट दर यांनी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे. आपल्याला सांगतात की जसं उदाहरणार्थ आपल्याला असं वाटतं की 6 या 7 रुपये युनिट पडत असेल पण त्यांचे कर वगैरे सर्व गोष्टी जर काढल्या तर 19 रुपये 18 रुपये युनिट दर आपल्याला लागत आहे. आणि ज्याला कोणाला पहिलं 500 रुपये इलेक्ट्रिक बिल येत असेल इथून 10 वर्ष अगोदर, तर त्यांना आता 2000 रुपये बिल येतात. तर ह्या सर्व बाबीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आपलं हिंगणघाट विधानसभा क्षेत्र संपूर्ण डेव्हलप कसं करता येईल, आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठे प्रोजेक्ट कसे इथं आणता येईल, हे विजन आपण ठेवूनच आपण समोर डेव्हलपमेंटचे पाऊल आपण समोर टाकणार आहे. आणि माझ्यासारख्या युवकांना जर संधी मिळाली तर मी संधीचं 100% सोनं करील. मी अल्टिमेट विधानसभा क्षेत्र बनवीन का, मला कोणी गालबोट लावण्याचे कोणी प्रयत्नच करणार नाही
आणि मी बोलण्याची कोणाला जागा देणार नाही, कारण की काम माझं परफेक्ट राहणार आहे आणि काम येणाऱ्या काळात तुम्हाला दिसणार आहे. नक्कीच. रोजगाराबद्दल आपण बोललात, कशा प्रकारे आपण रोजगार आणणार आहे, म्हणजे कशा प्रकारे देणार? नाही, अनेक प्रोजेक्ट आहे शासनाचे, ते जर आपण इथं मोठ्या प्रमाणात जर आपण आणले तर 1000, 2000, 4000 लोकांना आपण इथं रोजगार देऊ शकतो. जर आज 1000 लोकांना बी आपण रोजगार दिला तर 5 लोक त्याच्या घरचे लोक आहे, कुटुंबातले, तर म्हणजे 5000 लोक सुखी झाले. तर आपण रोजगाराचा माध्यम म्हणजे फक्त हिंगणघाटच नाही आहे, रोजगार आपण सिंधी रेल्वेत दिला पाहिजे, रोजगार आपण समुद्रपूर तालुक्यातही दिला पाहिजे, रोजगार आपण हिंगणघाट शहरातही दिला पाहिजे, ग्रामीण भागातही दिला पाहिजे, शहरी भागातही दिला पाहिजे. या माध्यमातून जर आपण सर्व विचार केला आणि अनेक शेतकऱ्याचे पानन रस्त्याचा जो विषय हा खूप मोठा गंभीर विषय आहे, लोकांना शेतकऱ्यांना शेतातच जाता येत नाही, तर आपण शेतकऱ्या सुद्धाकडे लक्ष दिलं पाहिजे, ते पानन रस्ते क्लिअर केले पाहिजे. अनेक गावामध्ये जाण्यासाठी पुलं नाही आहे, पुलं तुटलेली आहे, तुटलेल्या पुलावरून त्यांना चालावं लागते. थोडासा जर अर्धा तास पाऊस आला तर पाणी त्याच्या वरतून चालत आहे. आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठी गंभीर समस्या ही आली आहे, पुलांची आहे. अनेक आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो, मोजाला जर गेले तर 100 वरत पुलं तुटलेली आहे, 100 वरत. आणि हे लोक एकीकडे म्हणतात की आम्ही कार्य सम्राट आहे, आम्ही विकास केलेला आहे. हे लोक तीनदा सांगतात की विकास केलेला. विकास कोणता आहे? तुम्ही माझ्या संग चला विधानसभा क्षेत्रात फिरा. अरे अनेक शेतकरी रडून राहिलेले आहे, अनेक लोक टेन्शन मध्ये आहे, अनेक लोकांना या भाग या गावातून त्या गावात जाता येत नाही आहे, अशी बिकट परिस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या वावरात जाता येत नाही आहे, आज अशी बिकट परिस्थिती आहे. आणि हे परिस्थिती असताना सुद्धा हे सत्तेदारी लोक म्हणतात की आम्ही विकास केलेला आहे. हा कोणता विकास आहे? लोकांची जनतेची दिशाभूल करायची, शेतकऱ्याची दिशाभूल करून राहिले तुम्ही, आमच्या महिलांची दिशाभूल करून राहिले. आज विद्यार्थ्यांना बस येत नाही, अनेक गावांमध्ये 4-4, 5-5 दिवस बस येत नाही, बस साठी त्यांना फोन करावे लागतील, मुलांची शाळा पडत आहे, आज एज्युकेशन पासून लोकांना वंचित, मुलांना वंचित ठेवत आहे. असे अनेक प्रश्न आहेत आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये, का ते आतापर्यंत मार्गी लागून नाही राहिलेला आहे. ते मार्गी लावण्याचं काम मी पहिलं, सर्वात पहिलं मी आपल्या हातामध्ये घेणार आहे. आणि असंही मी, मला कोणाचाही फोन आला तर मी तत्पर तिथं जातो आणि कार्य करतो, काम करतो, आणि शासनाच्या अधिकाऱ्या लोकांवर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून ते काम करून घेतो, रेटून करून घेतो, आणि त्याच्यातून मला यश बी भेटते आणि अनेक कामातून माझा मार्ग बी निघते. म्हणून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी समोर येऊन राहिलेलो, बाकी काही नाही. खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि आपण विधानसभा क्षेत्राची जी माहिती दिली आणि यावर चर्चा केली. आणि मुख्य म्हणजे जो विकास झाला आहे, कुठल्या प्रकारचा विकास झाला आहे, हा प्रश्न देखील तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN News. नमस्कार. धन्यवाद.